आज आपण बघणार आहे पनीर पुलाव। पनीर पुलाव हे टिफिन बॉक्स किंवा नेहमीच्या खाण्यामध्ये पटकन बनणारा पुलाव आज आपण बघणार आहे। तर भाताच्या किंवा राईसच्या रेसिपीज म्हणलं की सगळ्यांनाच आवडतात, तर ह्या रेसिपी बनवण्यासाठी खूप कमी साहित्य लागणार आहे। अगदी झटपट बनणारा हा पुलाव आहे आणि हेल्दीसुद्धा आहे। मेन म्हणजे यामध्ये आपण पनीरसुद्धा वापरणार आहे आणि भाज्यासुद्धा वापरणार आहे। तर या भाज्या आपल्याला व्यवस्थित धुवून स्वच्छ कट करून घेतलेल्या आहेत आणि पनीरसुद्धा मी पनीरच्या भाजीला जसं बनवतो त्या पद्धतीने कट करून घेतलेलं आहे। हे पनीर आपण आता तेलावरती थोडंसं फ्राय करून घ्यायचं आणि त्यानंतर यापासून आपण पुलाव बनवणार आहे। तर तेलावरती हे पनीर सोनेरी कलरपर्यंत आपल्याला असं थोडंसं परतून घ्यायचं। त्याच कढईमध्ये मी फोडणी करून घेणार आहे। एक चमचा जिरे टाकून थोडेसे जिरे गरम झाले की आपल्याला यामध्ये एक मीडियम साईज कांदा घेतलेला आहे जो उभा चिरलेला आहे मी। तुम्हाला हवा तसा चिरू शकता। चार पाकळ्या लसूण, मिरची आणि हा कांदा आपण सर्व एकत्र भाजून घ्यायचे। कांदा थोडासा मऊ झाला की मग आपण यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहे। थोडासा कांदा तेलावरती आपल्याला छान परतून घ्यायचा आणि आता इथे आपण एक छोटासा टोमॅटो चिरून घेतलेला आहे। भाज्या तुमच्या आवडीनुसार जी आपल्याकडे सहज उपलब्ध आहे ती भाजी घालू शकता किंवा नाही घातली तरी चालेल। तर इथे ढोबळी मिरची थोडीशी घातलेली आहे मी, मटार, या सर्व भाज्या आपल्याला व्यवस्थित अशा थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत। थोडंसं मीठ टाकलं की भाजीला चव छान येते। भातामध्ये सुद्धा भात शिजवताना आपण मीठ घालतोच। इथे जर लहान मुलांना तुम्ही टिफिनमध्ये देत असाल तर तिखट आणि हे व्यवस्थितच घाला। लाल बिडगी मिरची पावडर, धने पावडर, जिरे पावडर आणि थोडासा गरम मसाला आणि पनीर टाकलेलं आहे मी। तर पनीर टाकून असं व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये बनवून घेतलेला आपण राईस घालायचं आहे आणि हलवायचं। 5 मिनटात आपला पनीर पुलाव तयार। एकदम टेस्टी, हेल्दी, जे आपण डब्यासाठी तर पटकन होणारी ही रेसिपी आहे आणि हेल्दीसुद्धा आहे। तर तुम्ही हा पुलाव नक्की ट्राय करून बघा। मुलं तर खूप आवडीने खातात। आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला आपला अभिप्राय जरूर कळवा। व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। चला तर मग भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन रेसिपीसोबत। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।